आणि आता आपण न्यूज टॉप नाईनकडे वळूयात. सुरुवातीला लोकसभेचा महासंग्राम, त्या संदर्भातल्या टॉप नाईन बातम्या. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लोकांचा चांगला प्रतिसाद, शरद पवारांचा दावा आहे. दिसतंय की आगळ्या लोकांची संख्या ही 30 ते 35 याच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीवर पक्ष विलीन करण्याची वेळ येईल. पवारांच्या 30-35 जागांच्या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला. निवडणुकीच्या पहिल्या 3 टप्प्यातील आकडेवारी मोदींना अस्वस्थ करणारी म्हणून त्यांनी निवडणूक धर्मावर नेली. पुढच्या टप्प्यात मोदींचं स्थान डळमळीत होईल. शरद पवारांचा मोदींवर जोरदार निशाणा. साहेबाचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती, त्यांचा मुलगा नाही म्हणून संधी नाही, हा कसला न्याय? शिरूरच्या सभेतून अजित पवारांचा शरद पवार यांना पुन्हा एकदा सवाल. पवार साहेब हेच दैवत असल्याचा पुनरुच्चार. केंदुरकरांनो, मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का? नाही असती का? नाही मिळालीच असती. फक्त आम्ही त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसा न्याय? माझं करिअर बघा आणि दादांचं करिअर बघा. मुलाबाबतच्या अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळ्यांचा टोला. अजितदादांनी सांगितलं त्यात आश्चर्य नाही. पवार साहेबांसोबत अजितदादांनी पक्ष उभा केला पण त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला स्थान नाही तर सुप्रिया सुळेंनाच मिळणार. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर फडणवीसांची ही भूमिका. शेवटी पवार साहेबांसोबत पक्ष उभा कोणी केला तो अजितदादांनी केला, पण शेवटी त्यांना बाहेर का निघावं लागलं? त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पक्ष मिळणार नाही, पक्षामध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही. स्थान पवार साहेब सुप्रिया त्यांनाच देतील, त्यामुळेच ते बाहेर पडले. भाजपसोबत जाण्याचा निर्णय आमच्या पक्षात कधीही झाला नाही. सर्व पर्यायांवर चर्चा झाली पण चर्चा म्हणजे निर्णय नाही. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवारांचा मोठा खुलासा. काही सहकारी त्या वर्षाचे होते, मी अनेकदा सांगितलं त्यांनी चर्चा करायची तुम्ही करा, तसं निर्णय सुद्धा होत गेली आणि तो पक्षाचा निर्णय ते वर्षाच्या भावाने नव्हता. भाजपसोबत जाण्याची चर्चा झाल्याचं पवारांनी किमान कबूल तरी केलं. भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीत 6 बैठका का घेतल्या? अजित पवारांचा शरद पवारांना हा सवाल. चर्चा झाली हे तरी कबूल करतायत. जर जायचं नव्हतं तर चर्चा कशाला करायची होती? जर तुम्हाला भाजप बरोबर जायचं नव्हतं तर दिल्लीला 6-6 मीटिंग का केल्या? त्याच्यामध्ये वरिष्ठांच्या बरोबर मीटिंग झाल्या. पुलोतचा प्रयोग आणि अजित पवारांचा प्रयोग यात साम्य नाही. अमित शहांच्या माध्यमातून राजकारण करत असाल तर जनता स्वीकारणार नाही, शरद पवारांची ही टीका.